नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. देशसेवा नेमकी काय असते? तर आपल्याच देशातील बांधवांना आपल्या सोबत घेऊन जाणं आणि त्यांच्या प्रगतीमध्ये सोबतच आपली प्रगती करणं आणि देशाची प्रगती करणं, हीच खरी देशसेवा. अशीच देशसेवा पिंपरी चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम चे गिरीश प्रभुणे सर यांनी अविरतपणे केली आणि त्याची शाबासकी म्हणून सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाली. माझ्यासोबत आहेत गिरीश प्रभुणे सर. सर, सर्वप्रथम डिजिटल प्रभातच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, हे जे काही सरकारकडून तुम्हाला पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली, ही शाबासकी रूपामध्ये एक तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि केलेल्या कामाची पावती आहे. आज काय वाटतं, तुम्ही केलेल्या कामाबद्दल सरकारने शाबासकी मिळाली, काय भावना आहेत? आत्तापर्यंत ह्या कामासाठी सरकारशी आम्हाला लढा द्यावा लागायचा. जिल्हाधिकारी, तहसीलदार, BDO, पोलीस खातं, या सगळ्यांशी लढा द्यावा लागायचा. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही अनेकदा शिष्टमंडळं, मोर्चे नेले, अनेक उपोषणं केली. त्यावेळेला वेळोवेळी काही ना काही त्याचा बदल होत गेले. आता हा जो पुरस्कार आहे, याचा अर्थ या सगळ्या कामाची नोंद शासनाने घेतलेली आहे आणि समाजासाठी ज्या काही गरजा आहेत, आजही पारधी समाज किंवा भटके विमुक्त, हे जमीन नाही, घरदार नाही, कुठल्याही प्रकारची निवासाची व्यवस्था नाही, अन्नवस्त्र निवारा नाही, अशा स्थितीत आहे. त्यामुळे ह्या पुरस्काराच्या निमित्ताने जे कोणी सर्वश्रेष्ठी आहेत ह्या प्रशासनातले, त्यांच्यापर्यंत हा विषय समजला आहे. त्यामुळे आता आणखी सुलभ जाईल समाजाचं काम करायला, त्यांच्या अडचणी मांडायला, आणि त्या सुटतील. अनेक कायदे गेल्या 30-40 वर्षात आम्ही बदलून घेतलेले. गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेला होते, त्यावेळेला हा गुन्हेगारीच्या नोंदीचं एक रेकॉर्ड असायचं पोलीस स्टेशनला, जातीन्याय, ते रद्द केलं. त्यामुळे आता जमिनी मिळायला लागल्यात. ह्या काळात आत्ताच्या निवडणुका झाल्या पंचायतीच्या, ग्रामपंचायतीच्या, एक पूर्ण महाराष्ट्रभरात 101 जण पारधी समाजातले निवडून आले. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी गावाशी त्यांचा वाद असायचा, भांडणं असायची, गावकरी त्यांना घेत नसत. आता गावाच्या निवडणुकांमध्ये भाग घेऊन निवडून येणं हे झालं. याचा अर्थ असा आहे की पारधी समाजाची संख्या तेवढी नसते गावात, 4-5, 4-5, 5-10 असे असतात. त्यामुळे आपल्या जातीच्या बळावर निवडून येणं शक्य नाही, अन्य जातींनीही आता त्यांना ऐकले. त्यामुळे मुख्य प्रवाह जो आहे गावाचा, विकासाचा, त्याच्यात हे झालं. आणि हे सगळं होण्याचं जे कारण आहे ते शासनाचे नियम, शासनाची लोकशाही पद्धत ही आम्ही नागरिकांपर्यंत पोचवली. गेल्या 30-40 वर्षात मतदार याद्यांमध्ये स्वतःची नोंद करून घ्या अशी आम्ही मोहीम केली. आधार कार्ड काढून घ्या ही मोहीम केली. त्याचं हे थोडंसं फळ आहे. त्यामुळे पुरस्कारामुळे हे आता लोकांच्या पुढे येईल की ह्या कामालाही शासनाची मान्यता आहे, पोचवती आहे. सर, खरं तर चकोरी बाहेरील हे काम आहे, जे की पारधी समाज म्हटलं किंवा जे काही अन्य समाज आहे त्याच्याकडे इंग्रज काळापासून एक गुन्हेगारी समाज म्हणून बघण्याचा दृष्टिकोन होता. कुठेही गुन्हा झाला, चोरीमारी झाली की पहिले यांना जेलमध्ये टाका, अशी एक परिस्थिती होती. मात्र तुम्हाला असं का वाटलं की या वंचित घटकाला आपण या मुख्य प्रवाहात आणायला पाहिजेत? आणि ही खरंच खूप अवघड गोष्ट होती. सुरुवातीच्या काळात हे करत असताना कुठल्या समस्येचा आपल्याला सामना करावा लागला? एकतर हे काम करताना भटके विमुक्त विकास परिषद असं सामाजिक समरसता मंच मी स्वतः अगदी लहान वयापासून संघाच्या कामात असल्यामुळे समाजातल्या ह्या दीन, दुर्बल, वंचित घटकांशी सतत संपर्क यायचा. 10 वर्ष मी एका खेड्यात राहिलो, जिथे निमगाव म्हाळुंगी, त्याही याच्यात वडार, मातंग, बौद्ध, पारधी असे समाज घटक त्या गावात होते. आणि ते सतत कळायचं, पारध्यांवरचे अत्याचार, पोलिसांचं येणं जाणं, पारधी दारू गाळायचे, मारामाऱ्या व्हायच्या, आणि मग तिथे जायला लागायचं सोडवायला, करायला.
या सगळ्यामुळे मला आधीपासून परिचय होता. आणि मग भटके विमुक्त विकास परिषदेनिमित्ताने मराठवाड्यातल्या पारध्यांच्या वस्त्या, भटक्यांच्या वस्त्या याच्यावर जायला लागलो. काम करण्याची जी आहे ती लहान वयापासूनच आमच्या घरातही हे संस्कार होते. आणि वेळोवेळी कुठली अडचण आली तर आमच्या घरातले सगळे जात असत मदतीला. त्यामुळे आम्ही नंदीवाला आला की आपण नुसतं पाहायचो. मी नंदीवाल्यांच्या पालांपर्यंत जायचो. मर्यायवाला आला तर लांबूनच पाहायला जायचं. भीती वाटायची कारण त्याचं ते आसूड अंगावर मारून घ्यायचे. पण त्यांच्याजवळ जायचो. असं होत होत या विषयाची मला गोडी लागली. आणि मग ही जबाबदारी झाली की अन्याय अत्याचार होत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आधी पारधी समाजाचा विश्वासही नव्हता. पळून जायचे ते. त्यांना कुठलाही शहरातला गावातला कुठे आला तर तो खबऱ्या आहे असं वाटायचं पोलिसांचा. आणि म्हणून पळून जायचे. मग त्यांना पाठलाग करून, त्यांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांना समजावून सांगून असे खूप परिवर्तन करावं लागलं. कुठलीही समाज हा गुन्हेगार नसतो, पण परिस्थितीनुसार त्यांना तसं वागायला भाग पडतं. हीच गोष्ट तुम्ही याच्यातून हेरली. सर, आज घडीला आपल्या गुरुकुलममध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत आणि कुठल्या कुठल्या पदापर्यंत काही विद्यार्थी पोचलेत? आत्ता गुरुकुलमध्ये 450 विद्यार्थी आहेत. मराठवाडा, नगर, सोलापूर, पुणे अशा ह्या जिल्ह्यातली आहेत. काही मुंबईतल्या दादर, घाटकोपर अशा या भागातले आहेत. माटुंगा, ग्रँड रोड या सगळ्या भागात फुटपाथवर राहतात, रेल्वे स्टेशनवर राहतात. तिथली मुलं आपण आणलेली आहेत. या सगळ्यांच्या ह्याच्यात गेल्या इथलं गुरुकुल 15 वर्ष, त्याच्या आधीची 15 वर्ष यमगरवाडीची, यातनं समाजात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली. अनेक जण शिक्षक झालेले आहेत. आता 5-6 वकील यातनं तयार झालेले आहेत. काही पोलीस अधिकारी पदाच्या याच्यात गेलेले आहेत. काही UPSC MPSC परीक्षाची तयारी चालू आहे त्यांची. एक डॉक्टरही झालेला आहे विदर्भामध्ये. त्यामुळे ही जागृती झालेली आहे. शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पारधी आता दिसू लागलेले आहेत. मूळचाच हुशार आहे, काटक आहे. कुठलीही अडचण आली तर त्यात तगून राहण्याची एक ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्याला थोडी आम्ही अभ्यासाची याची शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अशा याच्यातनं अनेक महिला ग्रामपंचायतीत याच्यात निवडून आलेल्या आहेत. महानगरपालिकेत, पुणे महानगरपालिकेत एक महिला निवडून आली, राजश्री काळे. एका ज्ञानेश्वर भोसले म्हणून आहे, त्यांनी स्वतःच्या जीवनावरचं एक आत्मकथन लिहिलं होतं. त्याच्यावरती चित्रपट तोच दिग्दर्शित करतो आहे. अशा अनेक क्षेत्रामध्ये पारधी आता दिसू लागलेल्या आहेत. तरीसुद्धा हे प्रमाण तसं संख्येच्या मानाने अल्प आहे. आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात. आजही पोलिसांची धाड पडत असते. आजही त्यांना जगण्याकरता दारू गाळण्याचा व्यवसाय आहे. थोडीफार चोरी करावीच लागते, शिकार करावी लागते. या सगळ्या गोष्टीतनं जसजसं शिक्षणाचा प्रसार होईल तसतसं हे सगळं कमी होईल. सर, जवळपास गुरुकुलममध्ये शिकलेले विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रामध्ये आपली छाप सोडली आहे आणि उच्च पदही ते पदांकरात करतायत. सर, असा कुठली एखादी कहाणी आहे की तिचा तुम्हाला उल्लेख करावा असं वाटेल की इथलचा मुलगा कुठेतरी गेला आणि त्यांनी मोठं काम केलं, कुणाचा उल्लेख कराल? म्हणजे ज्ञानेश्वर भोसले, ज्यांनी ज्याचं घराणं हे मंगळवेड्याकडचं. अनेक अन्याय अत्याचार झाले, बहिणींवरती झाले, आईवर झाले. त्यांच्याच घरातली म्हणजे आईची एक थोरली बहीण बेळगावकडे खूप मोठा ने झाला होता हत्याकांड, त्याच्यात मारली गेली. असं सातत्यानं होणाऱ्या कुटुंबातला हा मुलगा वैयक्तिक दुश्मनी पोलिसांच्या याच्यामुळे 1.5 वर्ष जेलमध्ये होता. त्या काळात तो सुटल्यानंतर त्यांनी स्वतः एक वसतिगृह काढलं, स्वतःचं पुस्तक तयार करून ते प्रसिद्ध झालं. त्याला 2-3 पुरस्कार मिळाले. आज त्यांनी आपल्या जीवनावरती चित्रपटही काढला, पारधाड म्हणून. असं एक चोऱ्यामऱ्या करणारा जेलमध्ये गेलेला, सुटून आलेला आहे. त्याच्या आधीपासून तो आमचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता. असे किमान एक 50-60 जण आहेत. राशींच्या जवळ एक वसतिगृह सुरू झालं आहे पारधी याचं. BA झालेला मुलगा आहे, त्यांनी सुरू केलं आहे.
सोलापूरला परमेश्वर काळे म्हणून आहे, त्यांनी सुरू केलेले आहे. यवतमाळकडे मशीन काळे म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी वसतिगृह सुरू केले. आपल्या समाजात आपण स्वतः काहीतरी काम केलं पाहिजे ही जाणीव या समाजात आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता गावोगाव पुढे अन्याय झाला. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी कोणीही पाहत नसे, उलट पळून जायचे. आणि जातपंचायत त्या बाईवरती अत्याचार झाला तर तिला बाहेर काढायचे जातीतनं. आता तसं नाही, आता अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्या विरोधात समाज एकवटतो, आंदोलन करतो, उपोषण करतो, अशी स्थिती आलेली. स्वतःच्या हक्काची जाणीव या समाजातल्या यांना आता व्हायला लागलेली. सर, शासनाकडूनही शिक्षणात म्हणजे शिक्षणाच्या प्रभावामध्ये या वंचित घटकाला आणण्यासाठी सेतूशाळा चालू केलेल्या आहेत, मात्र तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे, किंवा कुठेतरी म्हणजे जी काही सरकारी यंत्रणा आहे कुठेतरी कमी पडते? आम्ही याचा अनुभव घेतला. एक 12 ठिकाणी वसतिगृह काढली, एक यमगरवाडीची आश्रमशाळा हे केली, पण त्यात लक्षात असं आलं की शिक्षण, नुसतं शिक्षण घेऊन या समाजाला काही त्याचा उपयोग नाही, नोकऱ्या लागणार नाही, दिवसेंदिवस आता खाजगीकरण व्हायला लागलेलं आहे. अशा ह्याच्यामध्ये आम्ही हे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ही एक शाळा काढली निवासाची. आता 15 झाली. गेल्या 3 शासनाने त्याला आदिवासी आश्रमशाळा म्हणून मान्यताही दिली. आता ही मान्यता मिळण्याच्या ह्याच्यात आम्ही जो प्रयत्न केला तो आम्ही इथे मुलाला पहिलीपासून पॉटरी, शेती, वनौषधी, गोशाळा, वेल्डिंग, प्लम्बिंग, कास्टिंग, वेगवेगळ्या बांबूच्या वस्तू हे करणं, वेगवेगळी घरांचे नमुने तयार करणं, असं शिक्षण शालेय शिक्षणाबरोबर देतो. त्याचा उपयोग झाला, त्याला शासनाने मान्यता दिली. नवीन अभ्यासक्रम जो येतो आता शिक्षण नीती, त्याच्यात ह्या सगळ्याचा समावेश आहे. त्यामुळे सरकारनी बदलायला पाहिजे होतं, ते आता बदलत दिसू लागलेले. सरकारी नियमामध्ये जातीच्या आधारावर केवळ पारधी आहे म्हणून गुन्हेगार जमातीत जन्माला आलेले आहे म्हणून त्याला पकडून नेत असत, आजही ती स्थिती आहे. पण पूर्वी याद्या असायच्या, त्या रद्द केल्या गेल्या. आम्ही पारधी म्हणून उल्लेख वर्तमानपत्रात पूर्वी सतत यायचा, या ठिकाणी दरोडा झाला, रेल्वेवर दरोडा होता, तो पारध्याने घातला असावा, अशा. आता बातम्यांमध्ये बदल झाला, पारधी जातीचा नाव येत नाही आता. त्यामुळे हळूहळू समाजाचा बघण्याचाही दृष्टिकोन, म्हणजे एकंदरीतच गुन्हेगारी जमात म्हणून ओळखलं जायचं. पारधी समाज म्हटलं की गुन्हेगार, यांनी चोऱ्या माऱ्या केल्या, कोणीही काही गुन्हा करो त्यांच्याकडे हे चित्र बदलते. सर, पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, आता जबाबदारी वाढली आहे, पुढील काळामध्ये कुठले काम करण्याचं आपण नियोजन केलं किंवा करणार आहात? आत्ता जी मुलं आमच्याकडे शिकत आहेत 10th-12th अशी झाली, त्यांच्या ज्या वस्त्या आहेत त्यातल्या आत्ता आम्ही 6 निवडल्यात वस्त्या, की त्या वस्त्यांच्या प्रमाणामध्ये मग पुढे अधिक काम करता येईल. एक आहे कुर्डुवाडी परिसरातले, 300 पारधी त्या परिसरात राहतात आणि रेल्वेमध्ये हिंडणं, भीक मागणं, चोऱ्या करणं हाच त्यांचा होता. पण गेली 15-1 आम्ही त्यांच्यामध्ये परिवर्तन केलं, त्यांची एक संस्था उभी केली. आज तिथे आम्ही सगळ्यांना गाया दिल्या गुरुकुलाच्या ह्याच्यातनं, 300 गाया द्यायच्या. आत्ता आमच्याकडनं 30 गायांचे गाया ज्या आहेत ते देशी गाया आहेत, त्यामुळे त्याचं शेण, गोमूत्र याच्यापासून काही औषधं बनवता येतील. गाईचं दूध हे करून, दूध न विकता दही लावून ताक विकावं म्हणून शाळेत आम्ही इथं पॉटरी शिकलेली. आता 10th झालेली मुलं त्या भागात आहेत पारधी समाजात. सर, अनुताई वाहक, ताराबाई मोडक यांनी कोसबाड येथे म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी काम केलं. तुम्ही या ठिकाणी पारधी जमातीसाठी काम करताय आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करताय, हे थोर काम आहे. तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या राज्यातल्या शिक्षकांना आणि आपल्या शैक्षणिक सिस्टमला की शिक्षणामध्ये काय बदल आणायला पाहिजे किंवा कुठली सूचना? आत्ताच्या ज्या शिक्षण पद्धतीमध्ये ड्रॉपआउटचं प्रमाण अधिक आहे, नापासाचं प्रमाण अधिक आहे. आमच्या या पद्धतीमुळे कौशल्यावर आधारित शिक्षण
दिल्यामुळे ड्रॉपआउटचं प्रमाण शून्यावर आलं. काही ना काही जगण्याचं साधन ही शाळा त्याला देते. अशी शाळा महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व शाळांमधून कौशल्यावर आधारित, जी कौशल्य त्याला त्याच्या घरामध्ये गावामध्ये उपयोगी पडतील, प्लंबिंग, वेल्डिंग, वनौषधी, औषधी वनस्पतीच्या प्रक्रिया करणं, डाळींवर प्रक्रिया करणं, जिथे ते राहतात ग्रामीण भागात, त्या ग्रामीण भागात स्वस्तामध्ये जो माल उपलब्ध आहे तिथे उद्योग करायचा असेल तर जमिनीला किंमत फार कमी असते, बांधकाम करायचं असेल तरही कमी. शहरामध्ये ज्याला काही लाख कोटी रुपये लागतात ते काही हजारामध्ये ग्रामीण भागात हे होऊ शकतं. पण शिक्षणात अंतर्भाव केला तरच हे घडू शकतं. आणि या दृष्टीनं जो शिक्षण विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, किंवा सगळे शिक्षक आहेत ग्रामीण भागातले शहरातले, जो वंचित आहे, जी मुलगी आहे तिला शिकवलं नाही तर ती अनैतिक उद्योगाकडे जाईल, दारू गाळायला लागेल, शरीर विक्रयाकडे वळेल या समाजातली. म्हणून प्रत्येकाला शाळेत आणलं पाहिजे आणि त्याला कौशल्य शिकवलं पाहिजे. चांगलं कसं बोलावं, चांगलं राहावं कसं, स्वतःचं घर स्वतः बांधता कसं येऊ शकतं, या प्रकारचं शिक्षण दिलं तर झपाट्याने हा समाज पुढे येईल. नक्की सर, तुमच्या या महान कार्याला डिजिटल प्रभातकडून खूप खूप शुभेच्छा. तुमची पुढील वाटचाल अशीच यशोमय राहो अशा शुभेच्छा. हे होते गिरीश प्रभुणे सर, ज्यांनी की एका चकुरीत काम न करता चकुरी बाहेरील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं आहे, त्यांना शिक्षण दिलं. बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यावर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हीच त्यांची ती देशसेवा. त्याचीच दखल घेत शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे. सहकारी मित्र तुषार रंधवेसोबत विष्णू सानप, डिजिटल प्रभात, पिंपरी चिंचवड.